मंडळी हर हर महादेव जय शिवराय। होय मित्रांनो, फारच कौतुकास्पद गोष्ट आहे, पण त्याआधी सर्वात आधी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, चंद्रयान 3 हे लॉन्चिंग मिशन सक्सेस झालंय, त्याबद्दल इस्रो, भारत सरकार आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन आपल्या परिवाराकडून। होय मित्रांनो, प्रत्येक भारतीयाची मान ही अभिमानाने उंचवणारी अशी गोष्ट आहे। याच्या आधी आपल्या चंद्रयान 3 मिशनच्या आधी US, रशिया, चायना आणि त्यांच्या सोबत पंक्तीत जाऊन बसलेला आहे तो आपला भारत देश, चौथा देश ठरलेला आपला जो चंद्रावरती जाणारा। भारत ह्या जगाला देणारं नवीन किरण आहे, ते काय देते ते पाहण्यासाठी आपण सगळेजण आहोत। चांदू मामा दमलास का, निंबोणीच्या झाडामागे लपलास का, निंबोणीचं झाड करवंदी, झाडाचा पाला चिरेबंदी, मामाच्या वाड्यात येऊन जा, तूप रोटी खाऊन जा, तुपात पडली माशी, चांदोबा राहिला उपाशी। काही ओळीवाना चुकल्या असतील, ते लहानपणी ऐकलेलं आहे, त्याच्यानंतर मी ऐकलं नाही, त्यात काय चुक असेल सांगा। पण या गोष्टीचा चंद्रमामा पोचलेला आहे आपला भारत देश, खरंच गौरव वाटतो या गोष्टीचा, ज्या मातीत जन्म घेतलेला आहे। होय मित्रांनो, ही आपल्या सगळ्या भारतीयांसाठी अभिमानाची कौतुकास्पद अशी गोष्ट आहे। हा येणारा भारत उज्ज्वल भारत आहे, याच्या आधी आपण सर्वांवरती डिपेंड राहायचो, की पण आता कोणावर डिपेंड राहण्याची गरज नाही। आता आपला सक्षम भारत एवढा झालेला आहे की त्या सगळ्या गोष्टीचा उलगडा आपला भारत देश करू शकतो। आपले इस्रो ही खरंच वाखाणण्याजोगे काम करणारी संस्था आहे, आणि ह्या संस्थेची तर सर्वात आधी अभिनंदन। होय, प्रत्येक भारतीयांसाठी ही गौरवाची गोष्ट आहे की आपलं चंद्रयान 3 हे लॉन्चिंग मिशन सक्सेस झालेलं आहे, आणि त्याच्यानंतर 42 दिवसांनंतर आपलं तिथे पाऊल, म्हणजेच जो रोबोट आहे तो तिथे उतरणार आहे, आणि तिथे उतरल्यानंतर बहुतेक भौगोलिक गोष्टी तिकडच्या, तसेच आपल्या धरतीवरती जसा होणारा धरणी कंप आहे, तसंच चंद्रावरती होणारा चंद्राची कंपनं ती मोजणार आहेत, आणि तिथलं वातावरण, तिथल्या सगळ्या गोष्टींचा सॅम्पल्स वगैरे कलेक्ट करणार, आणि सगळ्या गोष्टींचा उलगडा आपला स्वतः भारत देश देणार आहे। आणि त्याच्याही पेक्षा मोठी आणि अभिमानास्पद गोष्ट सांगतो तुम्हाला मित्रांनो, याच्या आधी जेवढी पण मिशन झालीत हे चंद्राच्या उजेडाच्या भागामध्ये झालेले आहेत, आणि आपल्या भारताचं जे मिशन आहे ते चंद्राचा अंधारमय भाग आहे, जिथे साधारणतः म्हणतात 150-140 डिग्री अंश सेल्सिअस तापमान असतं, म्हणजे गोठवणारी म्हणजे समजा ना आपल्या हाडातलं पाणी गोठवणारी अशी थंडी असते, अशा त्या भागामध्ये आपलं मिशन आहे, जिथे कुठलाही देश गेलेला नाहीये किंवा त्यांनी तिकडे मिशन केलेलं नाहीये। सर्वांनी मिशन केले ते रे माझ्या मागल्या अशा प्रकारे, म्हणजे तू गेलास तिथेच मी जाणार, पण आपला भारताने तसं केलेलं नाहीये। आपला भारत हा त्याच्या दुसऱ्या दिशेला जाणार आहे ना, जाऊन आलेला आहे, आणि हा चंद्रयान 3, आणि तुम्ही सगळ्यांनी गुगलवरती बघू शकता, जे मोठमोठे देश गेलेले आहेत ना त्यांचे पर्सेंटेज सक्सेस चंद्राचे तुम्ही पाहू शकता, 42 आणि 20%, आणि आपल्या भारताचे पर्सेंटेज बघा आपण किती सक्सेस झालेले आहेत ते। मित्रांनो, होय, घर वगैरे बनवणार ते सगळी लांबची गोष्ट झाली, आजच्या आधी तर माझा भारत देश तिकडे गेला ही अभिमानास्पद गोष्ट आहे, आणि खरंच भारत सरकारचे इस्रो आणि इस्रो मधील प्रत्येक त्या माणसाचे, प्रत्येक त्या नागरिकांचे अभिनंदन, ज्यांनी ह्या मिशनसाठी अहोरात्र अतोनात अशी मेहनत घेऊन हे मिशन सक्सेस केले, त्यांचे मनापासून अभिनंदन, आणि आपल्या प्रत्येक भारतीयांचे आभार, जे आपण सर्वांनी एवढा विश्वास दाखवला त्या विश्वासावरतीच हे मिशन सक्सेस झालेलं आहे। मित्रांनो, आज माझा भारत कुठेही कमी पडत नाहीये। होय, आज हक्काने आपल्याला एक ओळ आठवते, सरफुरुशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना अब हमारे बाजुए कातिल में है। मित्रांनो, ऐकूनच आपल्याला असं वाटतं ना, चंद्र जो स्वप्नातला होता तो साक्षात आपला भारत देश बघणार आहे, आणि आपलं जे यान तिकडे गेलेलं ते धरतीची जी कक्षा असते ना ओझोन थर, तो थर क्रॉस करून स्पेसमध्ये सुरक्षितरित्या उड्डाण करत आहे, आणि 42
दिवसांनंतर आपलं तिकडे चंद्रावरती स्वागत होणार आहे. स्वागतच म्हणेल मित्रांनो मी, कारण ही माझ्यासाठी प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. कोणाला हास्य येत असेल ते येऊ द्या, काही फरक पडत नाही, पण ते आमच्या भारतीयांचं तिथे असणारं स्वागतच असेल. याच्या आधी प्रत्येक देशाने मिशन्स केलेत, त्यातून काय उलगडा झाला काय माहीत नाहीये, पण ह्याच्यातून जो उलगडा होणार आहे तो माझ्यापर्यंत आपल्या प्रत्येक भारतीयांपर्यंत पोहोचणार आहे. याच्या आधी प्रत्येकाच्या मनात प्रश्न होता एलियन आहेत की नाहीयेत, पण त्याची उत्तरं सविस्तर आपल्याला भेटलेली नाहीत. त्याची सविस्तर उत्तर देईल तो माझा भारत देश. होय, हा नवयुगातला भारत आहे, सक्षम भारत आहे, अभिमान वाटण्याजोगा भारत आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रगती 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 पथावर उच्च शिखरावर चढत चाललेला हा माझा भारत देश आहे. खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे. आज आम्ही मी जेवढी पण आम्ही दुबईला आहोत किंवा भारताच्या बाहेर आहोत त्यांना सुद्धा फार फार अभिमान वाटतो या गोष्टीचा, जी चंद्रयान 3 मिशन सक्सेस केलं आहे त्या गोष्टीचा. होय मित्रांनो, असं नाही की तुम्हीच तिकडे तो साजरा केला, आम्ही सुद्धा साजरा केला. आणि मोठी गोष्ट तर ही IPL आणि वर्ल्ड कपची जी क्रेज होती ना, त्याच्यापेक्षा जास्त क्रेज आहे माझ्या प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये दिसली. प्रत्येकाने त्या क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी TV समोर मोबाईल समोर ते थेट प्रक्षेपण पाहिलेलं आहे. त्या सर्वांचं सुद्धा अभिनंदन की तुम्ही आज न भूतो न भविष्यती या गोष्टीचे साक्षीदार झालेले आहात. होय मित्रांनो, तुम्ही आज भारताने सुवर्णाक्षरात कोरावं अशी असं हे मिशन सक्सेस केलेलं आहे, त्या मिशनचे आपण सर्व साक्षीदार आहोत. प्रत्येक भारतीयाची मान ही अभिमानाने गौरवाने उंचावलेली आहे. पुन्हा एकदा आपल्या परिवाराकडून भारत सरकार इस्रो आणि इस्रोमधील प्रत्येक त्या माणसाचे अभिनंदन, ज्यांनी या मिशनचा साक्षीदार मला होऊ दिला या गोष्टीसाठी. होय मित्रांनो, ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे की तुम्ही कुठल्या तरी गोष्टीचे स्वतः साक्षीदार आहात. तुम्ही येणाऱ्या पिढीला सांगू शकता ही गोष्ट. याच्या आधी काय मिशन झाले, किती मिशन झाले आपण नव्हतो, आपण ऐकत आलो का, तर आपले साक्षीदार आपले आई वडील होते, पण आज आपण स्वतः खुद्द या गोष्टीचे साक्षीदार झालेलो आहोत. इस्रो संस्था किंवा आपला भारत कुठल्याही गोष्टीत पछाडलेला नाहीये, कोणाकडे हात पसरवण्याची गरज लागणार नाहीये, इतका सक्षम हा भारत आहे. चला तुमची रजा घेतो, व्हिडिओ असं मोठा बनवत नाहीये. माहिती आवडली तर, जर माहिती तुम्हाला वाटत असेल काय चूक घडली आहे तर ती पोटात घाला, कारण छोटा माणूस आहे मी, एवढा काय मोठा नाहीये. जे आपल्या गौरवास्पद मला गौरवास्पद गोष्टी वाटल्या त्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या. यात जर चूक झाली असेल तर तुमच्या सर्वांची क्षमा. तसेच मित्रांनो जी चूक माझ्या घडल्या त्या तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये व्यवस्थितरित्या सांगू शकता.